देवगड तालुक्यात शिवसेनेची वाढती ताकद पाहून आमदार नितेश राणे यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. इतकंच नव्हे तर जे जिल्हा बँकेचे थकित कर्जदार आहेत त्यांच्याकडून ही बॅनरबाजी होते. ज्यांच्या घरात गेली 20 वर्ष आम्ही होतो त्यावेळी त्यांना सगळं बरोबर वाटत होतं, मग आताच त्यांना संचयनीची आठवण कशी झाली असा सवाल जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी करत ते बॅनर आपल्यासाठी लाभदायीच असल्याचं ते म्हणाले. पाहूयात नेमकं काय म्हणाले सतीश सावंत. आज देवगड तालुक्यामध्ये शिवसेनेच्या वतीने आम्ही प्रभावीपणे काम करत असतेवेळी ग्रामपंचायती जरी भाजप पक्षाच्या आल्या असतील तरी इथे जी काही शिवसेनेची वाढती ताकद लक्षात घेता नितेश राणे यांच्या पायाखालची वाळू सरकू लागलेली आहे. त्यांचे जे काही जिल्हा बँकेकडे थकीत जे कर्जदार आहेत त्यांनी हे बॅनर लावण्याचं काम केलेलं आहे. संचयनीच्या कोणत्याही विषयामध्ये माझा व्यक्तिगत काही संबंध नाही आहे. MPID Act 1998 कायद्याप्रमाणे कंपनीच्या डायरेक्टरसोबत असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवरती कारवाई झालेली आहे आणि गेले 20 वर्ष जे माझ्यावर आरोप करतात बॅनर करतात त्यांच्या घरामध्ये त्यांच्यासोबतच होतो आणि जर मी चुकीचं काम केलं होतं तर त्यांनी मला सोबत ठेवण्याचं कारण नाही आहे. ज्या ज्या याच्यामध्ये आम्हाला यश मिळतं आहे तसं ते आंबा बागायतदारामध्ये सुद्धा हा प्रश्न आम्ही हाताळल्यामुळे त्याचं या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी चांगली त्याचं श्रेय आम्हाला मिळू नये यासाठी त्रास देण्यासाठी किंवा बदनामी करण्यासाठी आज नितेश राणेंचे प्रयत्न चाललेले आहेत. ज्या ज्यावेळी आमचे कार्यक्रम चांगले होतील त्या त्यावेळी भविष्यामध्ये संचयनीचे बॅनर लागतील आणि संचयनीचे बॅनर लागणं म्हणजे आमचं काम चांगलं चाललं आहे अशा प्रकारचं संकेत या ठिकाणी नितेश राणेंच्या बॅनरबाजीमधनं दिसतंय. त्यामुळे नितेश राणेंसारख्या खंडीबहादूर आमदार आणि आमच्यावरती आमचे बॅनर लावण्यापेक्षा भविष्यात त्यांच्या खंडणी मागण्याबद्दलचे जे बॅनर आहेत हे भविष्यात आम्ही सुद्धा लावण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका.